माझी मम्मी आली माझ्याकडं, ती मला म्हणाली की चल इथून. मी म्हटलं का चल? ती म्हटलं काही झालं नाही, तू फक्त चल इथून. मी म्हटलं मी जाणार नाही, तुम्हाला सांग आधी झालं काही आहे. तर तिने सांगितलं की असं असं होतं की लोकं म्हणतात जर तू इथे दांडिया खेळत असेल तर इथे कोण दांडिया खेळणार नाही. मी म्हटलं जर असं असेल तर मी इथेच थांबणार, मी कुठे जाणार नाही आहे. आणि मी त्याच्यानंतर जे लोक माझ्यासोबत दांडिया खेळत होते ते सुद्धा निघून गेले. आणि मी मांडवाच्या मध्ये एकटी उभी होती, कोण बोलत नव्हते माझ्यासोबत. आणि 10 ते 15 मिनटं मी उभी होते एकटेच. आणि ऑल ऑफ सडन अनाउन्समेंट झाली की आज दांडियाच होणार नाही आहे. आणि की बायका लोक सगळे बाजूला हुआ, आज दांडिया होणार नाही आहे, फक्त मुले जे आहे ते डीजेवर डान्स करणार आहे, अशी अनाउन्समेंट झाली. आणि नंतर मी बाहेर आली की आता सगळे मुले डान्स करते. मी त्यांना एकच सांगितलं जर दांडिया सुरू झाले तर मी ते खेळणार, नाही तर मी इथेच उभी राहणार. मांडवाची बाहेर आली मी उभी राहिली आणि 10-15 मिनटं उभी राहिली. मी माझ्या मैत्रिणीला बोलून घेतलं की असं असं झालं आहे माझ्यासोबत की तू ये म्हणे. ती आली माझ्यासोबत आणि 10-15 मिनटं मी उभी होती. आणि माझी मम्मी पण मला मारायला वगैरे आली. आणि मी म्हटलं की नाही आता मला स्टँड घ्यायचं आहे माझ्याबद्दल, कारण की तिथं लिटरली 300-400 लोक होते. माझ्या कास्टचे ना इतर कास्टचे सुद्धा होते, पण कोणी माझ्यासोबत उभे नव्हते. आमचे कास्टचे मी समजून सकते की नाही का ते अगेन्स्ट आहे बाजूने, बट इतर कास्टचे सुद्धा एक माणूस सुद्धा आला नाही माझ्यासोबत उभा राहिला की नाही हे तुम्ही करताय चुकी. मी निघाली, त्या लोकांना कळालं की मी निघाली तिथून, लगेच इमिडिएटली विदिन अ मिनिट ते दांडिया स्टार्ट झाले. का नेमकं असं ते करतात तुमच्यासोबत? कारण की 12 मे रोजी माझं मे मध्ये लग्न झालतं आणि कौमार्य परीक्षण झालं नाही माझ्या लग्नात. माझ्या लग्नात एवढ्या वर्षापासून कौमार्य चाचणी होती आहे. त्या लोकांनी स्पष्ट सांगितलं माझ्या मम्मीला की ही मुलगी कौमार्य परीक्षणाविरोधात गेली, ह्याचे हजबंड कौमार्य परीक्षणाविरोधात गेले, तर आम्ही मिक्सअप करू शकणार नाही या मुलांना. तर आणि ती ते लोक तिला म्हणत होती की तू काय घेऊन आली मुला, असे बोलले. ते लिटरली क्लिअरली बोलले की काय घेऊन आली, तू घेऊन नसती आली तर चांगलं. एकूणच हा प्रकार जो आहे ते तुम्ही त्या मोमेंटमध्ये स्टॉप या मोमेंटमध्ये आहे त्यामुळे झालाय का असं तुम्हाला वाटतंय का? हो वाटत नाहीये, एक्झॅक्टली त्यामुळेच झालंय.